आज आपण बघणार आहोत की मिनॉक्सिडिल लोशन ही लावायची पद्धत काय आहे। तर हे मिनॉक्सिडिल लोशन 5% आहे। हे ड्रॉपर की आपण 1 ml आपल्याला हे मिनॉक्सिडिल घ्यायचं आहे। तर हे 1 ml ची मार्किंग आहे। एवढं लोशन आपण एका छोट्या वाटीमध्ये घ्यायचं आहे। फक्त 1 ml घ्यायचं, त्याच्यापेक्षा कमी नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त पण नाही। आणि आपल्याला आधी केसांची अशी पार्टिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे लोशन फक्त एवढ्या भागात लागलं पाहिजे, कारण हे जे मेल पॅटर्न हेअर लॉस आणि किंवा अँड्रोजेनिक एलोपेशिया आहे, पुरुष पद्धतीचे केस गळणे, हे या भागात जास्त या भागातील केस प्रभावित होतात। तर आपल्याला असं बोटाच्या मदतीने स्लाइटली रब करायचं आहे, थोडं थोडं असं चोळून हे मिनॉक्सिडिल असं केस सेपरेट करून या भागात लावायचं आहे। पुष्कळ लोक ड्रॉपरनी डायरेक्टली लावतात पण त्यांनी व्यवस्थित लावता येत नाही, त्यामुळे ड्रॉपरनी वाटीत घेऊन आणि मग हे 1 ml लोशन एवढ्या भागात ते लागलं पाहिजे। मागे लावायची ही लोशन लावायची गरज नसते। तर अशा प्रकारे हे लावायचं आहे। दुसरा प्रश्न जे पेशंट विचारतात ते म्हणजे, तर हे लोशन किती टाईम लावायचं? हे लोशन सकाळी 1 ml आंघोळ झाल्यानंतर हेअर ड्राय झाल्यावरच लावायचं आहे आणि इव्हनिंगला 1 ml झोपायच्या 2-3 तास पूर्वी। मग आपलं जे रेग्युलर ऑइल आहे, कोणताही तुम्ही जे लावत असणार ते कधी लावायचं आहे, तर या हे मिनॉक्सिडिल आणि त्या ऑइलमध्ये 1 तासाचा डिफरन्स राहायला पाहिजे। गर्ल्समध्ये आम्ही सांगतो फिमेल्समध्ये की जे हेअर ऑइल आहे ते 2 times weekly म्हणजे आठवड्यातून 3 times लावा आणि नेक्स्ट डे तुम्ही हेअर वॉश करू शकता किंवा 1 तासाने हेअर वॉश करू शकता। पण मेल्समध्ये जर त्यांनी रोज लावत असणार तर हे आधी लावून मग 1 तासाने आपला रेग्युलर हेअर ऑइल तुम्ही केसांना, केसाच्या मुळांना, मागे पुढे प्लस मागे दोन्ही साईडला लावू शकता। तर ही मिनॉक्सिडिल लावायची अचूक पद्धत आहे।